श्रोते हो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, चीफ काउंसिलर मिशन ऑनलाइन काउंसिलिंग। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे प्रत्येक घटनेमाग कारण असतं। कधी कधी काही व्यक्ती आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि त्यावेळी त्यांची खरच गरज होती याची जाणीव होते। या व्यक्ती सहवास देतात, मार्गदर्शन करतात, आपल्या अस्तित्वाची, ताकदीची, मर्यादांची, भावभावनांची जणू नव्यानं जाणीव करून देतात आणि ध्येयाची आठवणही करून देतात। कोण असतात या व्यक्ती? खरं तर ठामपणे नाही सांगता येणार। रूममेट असेल, शेजारी असेल, शिक्षक असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, प्रेमिक असेल वा प्रेमिकाही असेल, काहींची तर पूर्वपरिचयही असत नाही, मात्र आपल्या आयुष्यावर ह्या व्यक्ती एक अनोखी छाप पाडून जातात। कधी कधी अगदी त्रास होईल इतपत विक्षिप्त आणि विचित्रही वागतात, पण तो विक्षिप्तपणा आपल्या क्षमता जोखण्यासाठी असतो आणि विचित्रपणा आपली मानसिक ताकद आजमावण्यासाठी। खरं तर अशी माणसं आयुष्य उजळवून टाकतात, आपल्या यशापयशाचे, आपल्या उत्साहाचे, तारुण्याचे, जोशाचे, आंतरिक ऊर्जेचे निमित्तही असतात। हीच माणसं आपल्या अनुभवातून अप्रत्यक्षपणे सक्षम बनवत असतात आपल्याला। म्हणूनच असं वाटतं की कुणी कुणाच्या आयुष्यात केव्हा यायचं आणि केव्हा जायचं हे आपल्या हातात नाहीच आहे। अन्यथा तास दोन तासाच्या प्रवासात भेटलेली एखादी व्यक्ती जीवाभावाची वाटलीच नसती। याच धर्तीवर प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेमागेही कारण असतं। मग ते आजारपण असो, एखादा अपघात असो, कुणावर प्रेम जडणं असो, विरहाचं दुःख असो, असे प्रसंग वा अनुभव म्हणजे आपल्या भावनिक क्षमता आणि मर्यादा आपल्यालाच कळाव्यात यासाठी चालून आलेली संधी आहे। अशा मनोधारणेत नियतीचे आभार मानले तर मानसिक ताण कमी होऊ लागल्याचं लगेच जाणवेल। हे जाणीवपूर्वक एवढ्यासाठीच करायचं की ज्या प्रमाणात शास्त्रीय प्रगती झाली आहे त्या तुलनेत मानसिक प्रगतीचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे जीवन अधिकच बिकट होऊन बसलं आहे। मेडिकल सायन्स आपल्याला मरू देत नाही आणि दैनंदिन जीवनातले दिवसेंदिवस वाढत जाणारे मानसिक ताण आपल्याला धड जगू देत नाहीत। आजारापेक्षा माणसं ताणामुळे जास्त मरत आहेत, कारण आजारापेक्षा ताण अनपेक्षित आहेत आणि ताण झेलायला माणूस सज्ज नाही आहे। म्हणूनच नियतीचे आभार मानत वरचेवर आता मी माझ्या क्षमता सिद्ध करून दाखवेन असं आपल्या स्वतःच्या मनाला बजावायचं आणि मस्तीत जगायचं। काही छोट्या छोट्या विचारांची ही एक मालिका श्राव्य स्वरूपामध्ये मी सादर करतोय। तुम्ही मौल्यवान वेळ देत आहात हे ऐकण्यासाठी त्याबद्दल मनपूर्वक आभार। आजचा दिवस हा तुम्हाला अतिशय सुखासमाधानाचा आणि आनंददायी जावो हीच शुभेच्छा। धन्यवाद।